हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। घर सोडायच्या आधी तू एकदा तर विचार करायला हवा होतास की तुझ्या इथे अशा येण्याने त्यांना काय वाटलं असेल। काकू मी आईला झोपेच्या गोळ्या दिल्या त्यामुळेच आई शांतपणे झोपली। माझ्या जेने आईंची ही हालत नाही भगवते। आई मला वाटतं की तू विशाल आणि पूजाच्या लग्नाच्या बाबतीत अपूर्व आणि त्याच्या घरच्यांशी बोलून घ्यावास। आणि तेच झालं जे आपल्याला पाहिजे होत। वय आई खूप दिवसानंतर आज आम्हाला शांती मिळाले। विचार करा समजा हेच काम आपल्या रागिणीने केलं तर। राज तोंड उघडण्यापूर्वी विचार कर की कोणाशी बोलतोयस। विचार करा बाबा जी गोष्ट तुम्ही ऐकूनही नाही घेऊ शकत तीच गोष्ट तुम्ही पूजाच्या आई वडिलांबाबत केली आहे। पूजाचं अशा प्रकारे विशाल बरोबर लग्न लावल्याने तुम्ही तिच्या आई बाबाचा अपमान केलाय। कोणास ठाऊक बिचारे कसे सहन करत असतील हा अपमान। आमच्या अशा वागण्यानं कोणावर काय परिणाम होतोय याचा आम्हाला काही फरक पडत नाही। आणि तसही आमच्या ईशाल मध्ये काय उणीव आहे। दिसतो चांगला शिकलेला आहे अमेरिकेहून MBA झालाय। राहिली गोष्ट आमच्या बेकायदेशीर कामांशी तर त्याच्याशी विशालचं काय देणं घेणं। त्याच काम तर फक्त ऑफिस मध्ये असत। आणि दुसरी गोष्ट अपूर्व आम्हाला विरोध त्या तृष्णाच्या भडकवण्यामुळं करतोय। आम्हाला तर फक्त हे बघायचंय की अपूर्व त्याच तोंड कुठं लपवतोय कस लोकांना टाळत फिरतोय। काश आम्ही त्याच पडलेलं तोंड बघितलं असत। काश अरे त्याची भी सोय करून देते दिनू। त्याचा चेहरा नाही बघितला तर काय झालं त्याच्या हालचालीची खबर तुला मिळत राहील। ओ आई काश अस झालं तर काश। सुंदरी कल्याणीच्या बाबतीत फार वाईट झालं। सुख तिच्या जवळ येतच होत कि देवाने तिला केवढं मोठं दुःख दिलं। हो आई जर तुम्ही कल्याणीताईंची अवस्था पाहिली असती तर तुम्ही स्वतःला सावरू शकला नसता। अगदी वेड्यासारखी अवस्था झाली आहे त्यांची। सुनबाई जेव्हा नवरा नसतो तेव्हा काय अवस्था होते ते मला चांगलं माहिती आहे। असं वाटत
की साऱ्या जगात आपलं कुणी नाहीये. आई माहित नाही मला असं का वाटतंय. ताई ताई आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. बेटा मी कृष्णाशी नीट बोलूही शकले नाही. मी तर कल्याणी ताईंसोबत बसले होते. अपूर्व आणि पूजा या दोघांवर तर दुःखाचा डोंगर कोसळला असेल. अगं पार्वती, पूजा नाही दिसली ती. माहित नाही ती कुठे होती. इतकी मोठी घटना घडली आणि ती एकदा सुद्धा बाहेर दिसली नाही. आई, ताईला त्यांच्या शेजारच्या काकूंनी विचारलं होतं पूजाबद्दल आणि ताईने त्यांना सांगितलं होतं की पूजाला काकांच्या मृत्यूचा खूप मोठा धक्का बसलाय आणि डॉक्टरांनी तिला झोपेचं औषध देऊन झोपवलंय. होऊ शकत, पण आई जेव्हा मी अपूर्वाबरोबर स्मशानात गेलो तेव्हा अपूर्वच्या चेहऱ्यावर दुःखाबरोबर खूप रागही होता. माहित नाही मला असं का वाटलं की तो कोणत्या तरी गोष्टीवरून खूप नाराज आहे. कृष्णाला काहीतरी सांगायचं होत आणि अपूर्व सुद्धा इतक्या रागात होता. मला 2 दिवसांपूर्वीच विराज भेटला होता आणि तो सांगत होता की पूजा आणि विशाल एकमेकांवर प्रेम करतात, पण जीजूंना हे मान्य नाहीये. आणि तसंही आई, आपण दीनानाथजींना खूप व्यवस्थित ओळखतो, ते काहीही करू शकतात. आणि मला तर असं वाटत कि ह्यामध्ये त्यांचंच काहीतरी डाव आहे. असं तर नसेल ना कि पूजाने असं एखादं पाऊल उचललं असेल ज्यामुळे भाऊसाहेबांना धक्का बसला असेल आणि त्यांना मृत्यू आला. कारण कि कृष्णाने स्वतः 1 आठवड्यापूर्वी सांगितलं होतं कि भाऊसाहेबांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. नाही नाही, असं नाही होऊ शकत. कल्याणी आधी कशी असू दे, पण तिचे संस्कार एवढे वाईट नाही असू शकत कि पूजा काही चुकीचं पाऊल उचले. पूजा असं चुकीचं काम कधीच करणार नाही. अपूर्वची अवस्था यामुळे झाली असेल कि तू स्वतःच्या वडिलांचा मृत्यू सहन करू शकत नसेल. दीपक, तुला आठवतंय जेव्हा तुझे वडील वारले तेव्हा तुला देवाचा किती राग आला होता. तू देवाला सांगत होतास कि हे देवा, तू आमच्या बाबतीत असं का केलंस, का माझ्या बाबांना नेलंस. बाबा वारले तेव्हा असं वाटलं की या जगात एक मोठा जगण्याचा आधार निघून गेला. आठवते मला, मी 5 वर्षाचा होतो तेव्हा आणि या घरात बाबा एकटेच होते जे कमवणारे होते. पण देवाची खूपच कृपा आहे की अपूर्वाच्या बाबतीत असं नाहीये. अपूर्व स्वतः खूप चांगली कमाई कमवतोय. बरोबर बोलतेस दीपक. यावेळी कल्याणी, अपूर्व, कृष्णा आणि पूजा या सगळ्यांना खूप एकट वाटत असेल बघ. उद्या तू फोन करून कृष्णाला विचार कि कल्याणी कशी आहे आणि हेही विचार कि पूजाची तब्येत कशी आहे ते. बरं आई. कशी असेल बिचारी. सुकन्या आमच्या कन्या. अरे बापरे, पूजा पूजा पूजा, काय आहे विशाल? उठ, झोपू द्या ना मला.
उद्या सकाळचे 6 वाजले आणि 6:30 वाजता घरात आरतीला सगळे एकत्र जमतात. पूजा तू लवकर तयार हो. विशाल एवढ्या लवकर? अजून माझ्या डोळ्यावर झोप आहे. अच्छा मला आजचा दिवस झोपू द्या, मी उद्यापासून लवकर उठेन प्लीज. हे बघ पूजा, तुला वेळेवर खाली यावं लागेल नाहीतर आजीला राग येईल. आणि तुला माहितच आहे आजीला एकदा राग आला तर ती कोणाचं ऐकत नाही. ठीक आहे तुम्ही जा, मी फ्रेश होऊन येते. आता कस? जावंच लागेल पूजा, आजीला जर खुश करायचंय. या घरात चालत त्यांचंच ना. जर तुला या घरात आनंदी राहायचं असेल ना तर एवढे कष्ट घ्यावेच लागते. बेटा होय, तुझ्या बाबांच्या अस्थी गंगेत वाहायच्यात. होय आई, मंदिरात काही दान दक्षिणा द्यायची असेल तर सांगा. परत येताना अपूर्व मंदिरात जाऊन येतील. हो, तुझ्या बाबांच्या नावाने दान तर करायचंच आहे. म्हणजे ते जिथे असतील त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. अपूर्व, तू येताना पुजारींना सगळं विचारून घे. कल्याणी, जर पुजाऱ्याला विचारलं तर 1000 रुपये सांगतील. त्यापेक्षा आपण स्वतःच विचार करू ना आपण काय द्यायचंय ते. उमा, जेव्हा माणूसच नाही राहिला तर पैशांना कुठे बघू ग. पैसे कितीही खर्च होऊ देत, पण जास्तीत जास्त लोकांना दान केलं तर त्यांना बरं वाटेल. यापेक्षा जास्त मला काय हवंय. आई अगदी योग्य बोलते, मला पैशांची चिंता नाहीये. आणि आज मी जो काही आहे माझ्या आई आणि वडिलांमुळेच आहे. त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्या सोबत होता. बरं अपूर्व, पुजारीजींना जरा विचार, भंडाऱ्यासाठी किती खर्च होईल. कल्याणी, भंडाऱ्यासाठी कमीत कमी 40-50 हजाराचा खर्च येईल. बिंदिया, बिंदिया, भंडाऱ्याचंही लिहून घे जरा लिस्ट मध्ये. हो आई. आई, मी परवा कृष्णाला 50,000 रुपये दिले होते. तू बघून घे त्यातलं तुला किती लागतील. आणि आणखी जर तुला पैसे हवे असतील तर मी बँकेतून काढून देईन. कल्याणी, तू खूप भाग्यवान आहेस म्हणून तुला अपूर्व सारखा मुलगा मिळालाय. एवढा खर्च ऐकल्यानंतरही ह्याच्या चेहऱ्यावर काळजीची रेषही नाही उमटली. नाहीतर आजकालची मुलं ती तर आई बाबांना मेल्यावर लगेच विसरून जातात. आपल्या अख्ख्या आयुष्यात मी कमवलं तरी काय उमा, माझी स्वतःची मुलं त्यांचं प्रेम फक्त पूजानेच. मी आत्ता येतो आई. आजी,
बोल धाकटी सुनबाई। तुम्हाला एक गोष्ट विचारू? हाँ विचार की, काय झालं? आजी तुम्ही आमच्या लग्नाने खुश तर आहात ना? हो धाकट्या सुनबाई आम्ही खुश आहोत, पर तुला असं विचारायची काय गरज पडली? नाही ते मी असच मला वाटलं की तुम्हाला पण आईंसारखंच। काय वाटलं तुला? सुनबाई काय बोलली का? जे काय असल ते मला स्पष्टपणे सांग, तुझ्या मनात काय बी ठेवू नको। आजी मी तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? माझ्यासाठी तुम्हीच सगळं काही आहात। काय झालं सांगशील का? आजी मला असं वाटतं की आईनं आमचं लग्न मान्य नाहीये। काय या काय बोलते तू? हो आजी, आई मला म्हणाल्या की मी असं माझ्या घरच्यांना सोडून यायला नको हवं होतं इथे, मी विशालशी लग्न करायला नको हवं होतं। काय शकुंतलाची इतकी हिम्मत? जेव्हा तिला माहितीये की हे लग्न आमच्या मर्जीन झालंय आणि यामध्ये तिच्या पसंतीची काय बी गरज नाही, आता जाऊन आम्ही तिच्याशी बोलतो। नाही आजी, तुम्ही आईनं काही नका बोलू, मी तुम्हाला हे एवढ्यासाठी सांगितलं की मला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही पण माझ्यावर नाराज नाही आहात ना? नाही नाही धाकट्या सुनबाई, सुनबाईला तुझ्यावर नाराज व्हायचा काय बी हक नाहीये, तुझी काय बी चूक नाहीये, तिला तुझ्याशी बोलावंच लागल। आजी आजी मला असं वाटतंय की माझ्यामुळे तुमच्यात आणि आईमध्ये भांडण व्हायला नको। मला माहिती आहे आजी की आई जास्त दिवस माझ्यावर नाराज नाही राहणार, मी मन जिंकीन त्यांचं, खुश करेन त्यांना, पण तुम्ही जर त्यांना काही बोललात ना तर त्यांना खूप वाईट वाटेल। आणि तुम्ही बघा हा, मी तुमच्याशी मग कधीच नाही बोलणार। ठीक आहे धाकटे सुनबाई, जर तू म्हणतेस तर आम्ही नाही बोलणार, पण जर दुसऱ्यांदा तिनं काय बोलली ना तर तू आम्हाला समज सांगायचं स्पष्टपणे। ठीक आहे आजी। धाकटे सुनबाई आम्हाला असं वाटत की तू एकदा घरी जाऊन तुझ्या आई बापाचा आशीर्वाद घेऊन यावा। नाही आजी, आता मी माझ्या घरी नाही जाऊ शकत, अपूर्व दादा खूप चिडला असणार, आणि जर अशा परिस्थितीत जर मी घरी गेले ना तर माहिती नाही तो रागात काय करेल। अग धाकटे सुनबाई आता तुला घाबरायची काय बी गरज नाही, हा तू अपूर्वची बहीण असण्याबरोबरच या घरची सून आहेस आणि कोणाची इतकी हिम्मत नाही जो आमच्या सुनबाई कड डोळावर करून बघल, आणि तस बी तू एकटी थोडीच जाणारेस, ईशाल बी जाईल तुझ्या बरोबर, आणि जेव्हा तुझा नवरा तुझ्या बरोबर आहे तर तू घाबरायचं कशा पाई। ठीक आहे आजी। सुकन्या आमच्या कन्या। तू बस बिंदिया, मी बघते। पूजा वहिनी, तुला वाटतच नव्हतं ना की माझं लग्न विशालशी व्हावं, पण बघ मी लग्न केलंय। आणि
तू आणि या घरातला एकही व्यक्ती काहीच करू शकला नाही. पूजा 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 बाबा बाबा बहिणी, बाबा आता काही नाही करू शकत कारण आता विशाल माझ्या बरोबर आहे. पण पूजा, आलीस इथे? दादा, मी आणि विशाल तुझा आशीर्वाद घ्यायला आलोय. तू आम्हाला माफ कर. एक पावली पुढे टाकू नकोस, नाहीतर मी विसरून जाईन की तू माझी बहीण आहेस ते. सुकन्या आमच्या कन्या.